सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ ठाण्यातील सिंधी समाज आक्रमक झालाय. त्या अनुषंगानं सिंधी समाजाच्या वतीनं कोपरी ठाणे पूर्वमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलाय. तसंच सिंधी समाजासह कोपरीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन निवेदन दिले. या निवेदनात आव्हाडांची ब्रेन मॅम्पिंग तसंच नार्को टेस्ट करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. उल्हासनगर कॅम्प 5 येथील नेताजी चौकात उल्हासनगर राष्ट्रवादीच्या वतीनं 27 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एक शेर को मारने के लिए सो सिंधी कुत्ते भी कुछ नहीं कर सकते असं वादग्रस्त विधान केलं होतं. या वक्तव्यानंतर उल्हासनगर तसंच ठाण्यातील सिंधी बांधव आक्रमक झालेत. एका लोकप्रतिनिधीला अशी भाषा शोभत नाही असा आरोप करत कोपऱ्यातील सिंधी समाजानं 2 दिवसापूर्वी निषेध सभा घेऊन कोपरी बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज संपूर्ण कोपरी मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण, शिवसेनेचे हेमंत बमनानी, प्रकाश कोटवानी तसंच दीपक घनश्वानी इत्यादींसमवेत समस्त सिंधी समाजातील नागरिकांनी कोपरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून जोपर्यंत आव्हाड माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केलाय. याप्रसंगी बोलताना सिंधी समाजाचे नेते दीपक घनश्वानी यांनी व्हिडिओ मॉर्फ केल्याच्या आव्हाडांच्या आरोपामधील हवास काढली आहे. संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ मॉर्फ असेल तर त्याची फॉरेन्सिक तपासणी करावी. तसंच आव्हाडांची ब्रेन मॅपिंग तपासणी करून नार्को टेस्ट करावी. त्यात जर आव्हाड दोषी आढळले तर त्यांची आमदारकी रद्द करावी अशा मागणीचं निवेदन राज्याचे प्रधान सचिव आणि विधानसभा अध्यक्षांना देण्यात आल्याचं घनश्यामी म्हणाले.